प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती कला असते, याचं आज उत्तम उदाहरण बघायला मिळालं. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील रोहित काशीनाथ जाधव या युवकानं नुकतंच वटपौर्णिमेच्या वडाला झावडाच्या झाडाला फेऱ्या मारून एक इतिहास रचला होता, ज्याची सर्व स्तरातून चर्चा झाली होती. पण आता त्यानं एक नवा विक्रम केला आहे. ते चक्क डाव्या हाताचं बोट पूर्णपणे वाकवतात आणि दोन्ही पायाची करंगळी न हात लावता दुसऱ्या बोटावर ठेवतात. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटतंय की हे असं कसं करतात. या देशात अनेक कलाकार आहेत, कोणती कला कोणाला पुढे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. ही कला लहानपणापासून अवगत असल्याचं रोहित जाधव यांनी सांगितलं. त्यांच्या कलेचं कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुक होतं आहे आणि त्यांची ही कला पाहण्यासाठी लोक त्यांना भेट देत आहेत. मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संजय चव्हाण. नमस्कार, माझं नाव रोहित कृष्णा जाधव, राहणार जयसिंगपूर. प्रत्येकाच्या अंगी एक वेगळी कला असते, त्याच पद्धतीनं माझ्या हातामध्ये सुद्धा एक कला आहे. आपण बघू शकता हा जो आपला नावात आहे, हाताचा जो हा बोट आहे, हा बोट मी इथेपर्यंत येतो होतो, तुम्ही बघू शकता.